हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? चला तर मग आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 8वी पाठ क्रमांक 9 अर्थात ती कविता आहे झुळूक। झुळूक या कवितेचे आज आपण अध्यापन करूया। सदर कवितेचे कवी आहेत दामोदर कारे। दामोदर कारे हे कवी विविध विषयावर त्यांचे जे काव्य आहे ते काव्य प्रसिद्ध आहे। त्यातल्या त्यात निसर्ग हा जो विषय आहे तो त्यांचा आवडता विषय आहे। झुळूक या कवितेमध्ये कवी दामोदर कारे यांनी अशी कल्पना केली आहे की आपण जर वाऱ्याची झुळूक छोटीशी झुळूक झालो तर कोठे कोठे जाता येईल, काय काय करता येईल, काय काय पाहता येईल आणि कोणकोणत्या गमती जमती करता येतील याचे मजेदार वर्णन प्रस्तुत कवितेत कवींनी केलेले आहे। अर्थातच झुळूक ही कविता अभ्यासताना आपल्याला खूप मजा येणार आहे, कारण या कवितेमध्ये कवींनी स्वतःला काय केलेलं आहे, झुळूक या छोट्याशा वाऱ्याच्या रूपाची इथे काय केलेली आहे, स्वतःला इमॅजिन केलेलं आहे तसं। आणि झुळूक झाले, मी झुळूक झाले तर नेमकं काय करता येईल मला, कोठे कोठे जाता येईल, काय काय पाहता येईल, कुणाच्या गमती जमती करता येतील, इतकं सुंदर मजेदार वर्णन या कवितेमध्ये कवींनी केलेले आहे। चला तर मग सुरू करूया झुळूक। वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे। पहा किती सुंदर कल्पना केलेली आहे कवींनी। वाटते सानुली, सानुली म्हणजे काय, छोटीशी, सानुली म्हणजे छोटीशी, ज्याला आपण लिटल असं सुद्धा म्हणतो। मंद, मंद म्हणजे जिचा वेग काय आहे, कमी आहे, जिचा वारा कसा वेगाने वाहतो परंतु इथे वेगवान वारा नाही आहे तर मंद वारा आहे। मंद म्हणजे ज्याची स्पीड काय आहे, कमी आहे। आणि झुळूक, झुळूक म्हणजे काय, हवेचा लहानसा झोत, ज्याला आपण अ ब्रीज ऑफ एअर असं सुद्धा म्हणू शकतो इंग्लिशमधनं। घेईल ओढ, ओढ म्हणजे आकर्षण, ज्याला अट्रॅक्शन म्हणतो आपण इंग्लिशमध्ये। मन म्हणजे आपलं मन। तिकडे स्वैर झुकावे, स्वैर म्हणजे काय, मुक्तपणे, फ्रीली, स्वच्छंदपणे काय करायचं आहे, झुकायचं आहे। तर कवीला काय वाटतं की कवीची अशी इच्छा आहे की मी छोटीशी वाऱ्याची झुळूक व्हावे, वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, मी छोटीशी वाऱ्याची काय व्हावी, झुळूक व्हावे। आणि माझे मन जिकडे जावेसे वाटेल तिकडे स्वच्छंदपणे, स्वैर म्हणजे स्वच्छंदपणे फिरावे, विहरावे, अशा पद्धतीने कवीने कल्पना केलेली आहे। कवीची कल्पना खूप सुंदर आहे, पहा मला तर फार आवडली, तुम्हालाही नक्कीच आवडली असेल। वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे, म्हणजे कवीची अशी इच्छा आहे की मी छोटीशी वाऱ्याची झुळूक व्हावे आणि माझे मन जिकडे जावेसे वाटेल तिकडे स्वच्छंदपणे फिरावे, विहिरावे असे कवीला वाटते। त्यानंतर कवी जेव्हा झुळूक होतात तेव्हा त्यांना काय काय कुठं कुठं जायला मिळतं ते पहा। कधी बाजारी कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाटी, हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट। पहा कल्पना किती सुंदर आहे। वाऱ्याची झुळूक होऊन कधी बाजारी, बाजारी म्हणजे बाजारात, तर कधी नदीच्या काठी, नदीच्या काठी म्हणजे नदीच्या किनाऱ्यावर जावेसे वाटते। राईत कधी, राई म्हणजे काय, राई म्हणजे बाग, ज्याला आपण गार्डन असं म्हणतो। राईत कधी वा किंवा पडक्या वाड्या पाटी, पडक्या वाडा जो असतो, पडका वाडा, तो
तो पडक्याच्या पडक्या वाड्याच्या पाठीमागं जाऊन काय करावं वाटतं कवीला, म्हणजे झुळूकला लपावंसं वाटतं. हळू थबकत, हळू म्हणजे ज्याची स्पीड काय असते कमी असते. हळू थबकत, थबकत म्हणजे काय, थोडंसं थांबत थांबत. जावे कधी काणोसा घेत, कसं जायचंय, हळूहळू जायचंय, थांबत थांबत जायचंय. आणि कधी काणोसा घेत, काणोसा घेत हे वाक्प्रचार आहे ज्याचा अर्थ होतो मागोवा घेणे. काणोसा घेणे म्हणजे काय, मागोवा घेणे. कधी रमत गमत वा कधी भरारी थेट, मग कधी रमत गमत जावं असं वाटतं तर कधी फास्ट भरारी थेट म्हणजे वेगवान वेगाने जावं वाटते, असं झेप घेत जावं असं वाटतं. पहा कवीला काय वाटतं, कवीला वाटतं वाऱ्याची झुळूक होऊन कधी बाजारात तर कधी नदीच्या काठावर किनाऱ्यावर, कधी बागेत तर कधी पडक्या वाड्याच्या पाठीमागे जाऊन लपावंसं वाटतं. हळूहळू थपकत थपकत कधी मागोवा घेत फिरावे वाटते तर कधी रमत गमत हिंडावे वाटते, तर कधी थेट उडी मारून झेप घ्यावीशी वाटते. त्यानंतर नेक्स्ट कडवा आहे, लावून अंगुली कलिकेला हळू हळूवार ती फुलून बघे तो व्हावे पार पसार, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशा दिशा तुणी फिरता उधुळणी द्यावा. पहा किती सुंदर कल्पना केलेली आहे कवीनी, कवी दामोदर कारे यांना असं वाटतं की कधी वाऱ्याची मंद झुळूक व्हावं आणि काय करावं, कलिका, कलिका म्हणजे काय तर कळी, ज्याला आपण बड असं म्हणतो, तर काय करायचं, बडला किंवा कळीला आपल्याला काय करायचं आहे, कवीला काय करायचं आहे, अंगुली, अंगुली म्हणजे बोट लावायचं आहे. आणि ते बोट कसं लावायचं आहे, हळूवार लावायचं आहे, अलगदपणे लावायचं आहे. आणि त्या बोटाने स्पर्श केल्यानंतर ती कळी काय होईल, मग फुलेल, ती फुलून बघे तो व्हावे पार पसार. म्हणजे कळीला आपण जेव्हा बोटाने स्पर्श करतो तेव्हा ती कळी काय होते, फुलात रूपांतरित होते, म्हणजेच काय, ती फूल होते. आणि ती फूल होऊन जोपर्यंत बघते मला तोपर्यंत काय व्हायला पाहिजे, मी तिथून पसार झाले पाहिजे. पार पसार म्हणजे तिथून काय केलं पाहिजे, मी एकदम नाहीशी झाले पाहिजे, पळून गेले पाहिजे. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, पण जाता जाता काय केलं पाहिजे, त्या कळीचा सुगंध संगत न्यावा, सोबत न्यावा. आणि तो सुगंध मात्र काय करावा, दिशा दिशातून उधळून द्यावा, म्हणजे चहू बाजूनी त्याची काय करावी, त्या सुगंधाची उधळण करावी असं कवींना वाटतं. पहा किती सुंदर कवीनी कल्पना केलेली आहे, लावून अंगुली कलिकेला हळूवार ती फुलून बघे तो व्हावे पार पसार, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा. कलिकेला म्हणजे कळीला काय करायचं आहे, अलगदपणे हळूवारपणे बोटाने काय करायचं आहे, स्पर्श करायचा आहे. स्पर्श केल्यामुळे त्या कळीचं काय होतं, फुलात रूपांतर होतं. आणि ती फूल होऊन जोपर्यंत त्या झुळूकला पाहणार नाही तोपर्यंत ती झुळूक तिथून काय होणार आहे, पार पसार होणार आहे, पळून जाणार आहे. परंतु पळून जात असताना ती काय करणार आहे, जाता जाता त्या कळीचा सुगंध सोबत नेणार आहे. आणि तो सुगंध मात्र दाही दिशामध्ये काय करणार आहे, सगळीकडे चहू बाजूने, दाही दिशांनी म्हणजे सगळीकडे चहू बाजूनी काय करणार आहे, उधळून देणार आहे, म्हणजे पसरवणार आहे. त्यानंतर नेक्स्ट कडवा आहे, गाण्यांची चुकली मुकुली लगोड लकेर झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर, शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमली तरंग जावे गात. पा आता इथं काय करायचं आहे कवीला, छोटीशी झुळूक होऊन जी काही झऱ्याची झुळझुळ वाहणारी गाण्याची जी गोड लकेर आहे, ती गोड लकेर, लकेर म्हणजे काय, तान, ज्याला आपण संगीत गीत गातो आपण
तेव्हा ते गीत गात असताना काय येते, त्याला ताण द्यावं लागतं. तर ते ताण, ज्याला आपण ट्यून असं म्हणतो, किंवा एक सुंदर आवाज, मेलेडियस साऊंड, तर ही जी चुकली मुकली गोड लकेर, चुकली मुकली म्हणजे सहज येणारी किंवा चुकार रँडमली येणारी, आणि ती कशी आहे, गोड आहे. आणि ही जी गोड लकेर आहे, ही लकेर कशाची आहे पहा, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर, म्हणजे झुळझुळ वाहणारा जो काही झरा आहे, झऱ्याची जी काही वाहण्याची जे पाणी जे वाहतं, ते पाणी कसं वाहतं, झऱ्याचं झुळझुळ वाहतं, झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याच्या झुळझुळ वाहणाऱ्या गाण्याची चुकार म्हणजेच सहज येणारी लकेर, ज्याला आपण ताण असं म्हणतो, ती काय करावी, पसरून द्यावी चौफेर, सगळीकडं काय करावी, पसरावी असं कवीला वाटतं. आणि शेतात पाचूच्या, आता पाचू हा एक काय आहे, रत्न आहे, ज्याला आपण काय म्हणतो, अनमोल रत्न म्हणतो, जो की हिरव्या रंगाचा असतो. आणि शेतामध्ये सुद्धा पीक काय येतं, हिरव्या रंगाचं येतं, म्हणजे पाचूसारखं हिरव्या रंगाचे जे काही शेत असतं किंवा हिरव्यागार शेतामध्ये, निळ्या नदीवर शांत, आणि नदीचं पाणी कसं असतं, निळं असतं, म्हणजे निळ्या नदीवर शांत. काय करायचं आहे, खुलवीत मखमली तरंग जावे गात, मखमली लहरी ज्या आहेत, लहरी कशा आहेत, मखमली आहेत, आणि त्या मखमली लहरी शांत काय करतात, खुलवीत गाणे गात जातात, जावे गात म्हणजे गात काय करतात, त्या जातात. नेक्स्ट कडवा आहे, वेळूच्या कुंजी वाजवणी अलबुज, कणसांच्या काणी सांगावे हितबुज, शिंपावी डोही फुले बकुळीची सारी, गाळूनी जांभळे पिकली भुळभुळ तिरी. वेळूच्या, वेळूच्या म्हणजे काय, बांबू, वेळू म्हणजे काय, ज्याला आपण बांबू असं म्हणतो, बांबूच्या वनात, कुंजी म्हणजे काय, कुंजी म्हणजे वन, जिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये बांबूच्या झाडाची लागवड केली जाते, त्याला बांबूचं वन असं म्हणतात. आणि या बांबूच्या वनामध्ये काय करायचं आहे, वाजवूनी अलगुज, अलगुज म्हणजे बासरी, ज्याला आपण फ्लूट असं म्हणतो, ती बासरी काय करायचं आहे, वाजवायची आहे. बघा, बांबूच्या वनामध्ये बासरी काय करायची आहे, वाजवायची आहे. कणसांच्या काणी सांगावे हितगुज, आणि मग काय करायचं आहे, शेतात उगवलेली जी कणसे असतात ना, त्या कणसाच्या कानात काय करायचं आहे, हितगुज सांगायचं आहे. हितगुज म्हणजे काय, गुपित, ज्याला आपण सिक्रेट असं म्हणतो, तर सिक्रेट सांगायचं आहे झुळुकला. काय सांगायचं आहे सिक्रेट पहा, शिंपावी डोही फुले बकुळीची सारी. आता शिंपावी म्हणजे काय, शिंपडावी किंवा तिचा हे करावा, असं स्प्रिंकलिंग जसं करतो ना आपण, त्या पद्धतीनं डोही फुले, आता डोही म्हणजे काय, डोह, ज्याला आपण पावसाचं पाणी पडल्यानंतर जिथं खोलगड भाग आहे, जिथं पाणी साचतं, त्याला काय म्हटलं जातं, डोह म्हटलं जातं, किंवा तलाव, थोडक्यात काय तर खोल पाण्याचा साठा, जे की नदी जर असं खोलवर असेल, नदी कशी असते, उथळ असते, आणि तेच जर खोलवर असेल तर त्याला डोह असं म्हटलं जातं. आणि डोही फुले बकुळीची सारी, म्हणजे बकुळीची फुले काय करायची आहेत, डोहावरती शिंपवायची, शिंपडायची आहेत, किंवा तिचा शिरकाव म्हणजे असं शिडकाव करायचा आहे. गाळूनी जांभळे पिकली भुळभुळ तिरी, आता जांभळे माहिती आहे तुम्हाला, जांभळे हे काय आहे, फळ आहे. तर डोहाच्या संत पाण्यावरती बकुळीची सुगंध फुलांची पखरण करायची आहे. आणि नदीच्या किनारी जी काही जांभळे आहेत, गाभुळलेली जांभळे म्हणजे काय, पिकलेली जांभळे आहेत, त्याला काय करायचं आहे, विखरून द्यायचं आहे. भुळभुळ, भुळभुळ म्हणजे काय, गाभुळलेली, तिरी म्हणजे काठावरती किनाऱ्यावरती, आणि गाळूनी जांभळे पिकली, जांभळे हा माहिती आहे तुम्हाला, जांभूळ म्हणतो आपण त्याला, जे की व्हायलेट कलरचे असतात, जे पीक असतं, जे फळ असतं, जे डायबिटीजच्या रुग्णांसाठी ते खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे काम करतं शरीरावर. तर ती जांभळे जी आहेत, ती जांभळे काय करायची आहेत, विखरून द्यायची आहेत. लास्ट कडवा आहे, दिनभर राबुणी दमला दिसला दिसता कोणी, टवटवी मुखावर आणावी बिलगोणी,
स्वच्छंद अशा या करुणी नाना मौजा घ्यावया विसावा यावे मी तिन्ही सांजा। आता पहा, दिनभर म्हणजे दिवसभर, राबुणी म्हणजे काय तर कष्ट करून, दिवसभर काय करून कष्ट करून काय येतं, दमतो माणूस किंवा थकतो माणूस, थकून भागून जातो। आणि असं दिवसभर कष्ट करून जे काही राबलेला दमलेला माणूस आहे असा जर कोणी दिसला तर काय करायचं आहे, त्या झुळकेला टवटवी मुखावर आणावी बिलगोणी। तर त्या माणसाला, त्या व्यक्तीला काय करायचं आहे, त्याच्या मुखावरती प्रसन्नता आणायची आहे। आणि ती प्रसन्नता केव्हा येईल, जेव्हा त्या माणसाला आपण बिलगू, बिलगून म्हणजे असं लगडून घेऊ किंवा त्याला असं मिठी मारू, तेव्हाच त्याच्या अंगावरचा किंवा चेहऱ्यावरचा जो काही ताण आहे कामाचा, थकला भागलेला जो ताण आहे तो काय होईल, निघून जाईल। आणि त्याच्या शरीरावरती किंवा त्याच्या मुखावरती काय येईल, एक वेगळ्या प्रकारची टवटवी येईल। स्वच्छंद अशा या करुणी नाना मौजा, स्वच्छंद म्हणजे काय, मनावरती मुक्तपणे। आणि अशा या नाना मौजा करून, म्हणजे आता झुळूक झाल्यानंतर काय काय मजा मौज मजा केली आहे ते आपण वरच्या सर्व कडवामध्ये पाहिलेलं आहे। तर ह्या ज्या नाना मौजा आहेत, वेगवेगळ्या त्यांनी झुळकेनी वेगवेगळ्या ज्या काही मजा केल्या आहे स्वच्छंदपणे, फ्रीली, फ्रँकली, स्वैरपणे, तर त्या मजा ज्या आहेत त्या मजा स्वच्छंद आहेत। घ्यावया विसावा यावे मी तिन्ही सांजा। स्वच्छंद बागडून झाल्यानंतर दिवसभर खटाळपणा करून, खोडकरपणा करून, स्वच्छंद बागडून मौज केल्यानंतर सायंकाळी थोडी विश्रांती घेण्यासाठी परत काय करावं लागेल, फिरावं लागेल। विसावा म्हणजे काय, विश्रांती, तिन्ही सांजा म्हणजे सायंकाळी, सायंकाळी विश्रांती घेण्यासाठी परत फिरावे लागेल। अशा पद्धतीने झुळूक ही जी कविता आहे, या कवितेमध्ये कवीनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे, वाऱ्याची झुळूक झाली तर नेमकं काय काय होतं, कुठं कुठं जाता येतं, काय काय पाहता येतं, कोणकोणत्या गमती जमती करता येतात, याचं सुंदर असं मजेदार वर्णन कवी दामोदर काळे यांनी सदर कवितेमध्ये केलेलं आहे। आली ना मग मजा तुम्हाला ही कविता अभ्यासताना? मजा आलीच असेल। मजा येण्यासाठी आपण स्वतः काय करायचं आहे, झुळूक झालोय असं इमॅजिन करून या कवितेला अभ्यासायचं आहे, कविता वाचायची आहे, कविता म्हणायची आहे, आणि कवितेचा जो अर्थ आहे तो अर्थ समजून घ्यायचा आहे। आणि नक्कीच तुम्ही जर कविता म्हणलवून वाचलात, अर्थ नीट समजून घेतलात, तर परीक्षेमध्ये आपल्याला उत्तरं सर्व छानशी, बरोबर, करेक्ट अशी उत्तरे लिहिता येतील। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।